दारू चढली की लोक चंद्रावर जातात असे म्हटले जाते, परंतु निफाड येथे मात्र एक मद्यधुंद मजनू आकाशातल्या चंद्राऐवजी थेट दूरसंचारच्या 350 फूट उंचीच्या मनोऱ्यावर चढून 3 तासाहून अधिक काळ बसला. बायको माहेरी गेल्याचा राग आला ना, आपण मनोऱ्यावर चढलो असे त्याचे म्हणणे होते. दुपारी 12 वाजेच्या सुमारास निफाड नाशिक रस्त्यावरील जळगाव फाटा येथे असलेल्या भारत संचार निगम लिमिटेडच्या 350 फूट उंच मनोऱ्यावर जवळच राहणाऱ्या दिलीप मोरे 30 वर्षीय या मद्यधुंद इसमाने सुरक्षा रक्षकांची नजर चुकून चढण्यास सुरुवात केली. कुणाच्याही लक्षात येण्यापूर्वीच तो दारूच्या नशेत भराभर मनोऱ्याच्या शिखरावर जाऊन पोहोचला. त्याचा हा पराक्रम पाहून आजूबाजूचे नागरिक धास्तावून गेले आणि त्याला खाली उतरवण्यासाठी सर्वांची एकच धावपळ उडाली. दूरसंचारच्या कर्मचाऱ्यांनी त्याला खाली उतरवण्यासाठी धडपड सुरू केली, परंतु मनोऱ्याची उंची खूप असल्यानं सर्वांचा नाईलाज झाला. या घटनेची खबर संबंधितांनी निफाड पोलिसांना दिली, तसेच त्याच्या बचावासाठी अग्निशामक दलाला देखील पाचारण करण्यात आले. परंतु हे महाशय दारूच्या नशेत असल्यानं कुणालाही जुमानायला तयार नव्हते. अखेर 3 तासाच्या नाट्यानंतर पतिराज उपस्थितांमुळे मनोऱ्यावरून खाली उतरले आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. यावेळी नाशिक औरंगाबाद महामार्गावरनं जाणारे आणि जळगाव फाटा परिसरातील बघ्यांची गर्दी झाली होती. दूरसंचारचे अधिकारी व कर्मचाऱ्यांबरोबरच पोलीस यंत्रणा आणि अग्निशामक दलाच्या जवानांची देखील या प्रकारामुळे चांगलीच तारांबळ उडाली. तब्बल 4 तासपर्यंत या मद्यधुंद इसमाला मनोऱ्यावरून खाली उतरवण्यासाठी प्रयास सुरू होते. दुपारी 12 वाजता सुरू झालेला हा गोंधळ सुमारे 4 तास सुरू होता. शेवटी 4 तासानंतर त्याची नशा उतरल्यावर महाराज खाली आले आणि सर्वांनी सुटकेचा एकच निश्वास सोडला. यांच्यासाठी प्रतिनिधी रवींद्र जाधव, लासलगाव.